बीड आणि बीड असेल, लातूर असेल, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सांगलीमधले आहेत, साताऱ्यातल्या दोन घटना आहेत, मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहे, जळगावमधलं आहे, त्याच्यानंतर मग नगरमधले आहेत, अशा असतात घटना बऱ्याच घडल्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या. रंगे पाटील सातत्यानं उपोषण, त्यानंतर परत मागे परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध ठिकाणी या सगळ्या यात्रा करताय. एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय दर्शवतोय, तुमचं अनालिसिस काय म्हणतोय? ते आम्ही मागे मी मागे म्हणालो नाजही म्हणतोय. जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे. त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवत होते. त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना सर एकनाथ शिंदे चालवतात आहे. आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असताना परिस्थिती आहे. ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल. त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही. आज नाशिकला आलेले साहेब राहुल.